ते अध्यक्ष राज ठाकरे पूरस्थिती परिस्थितीची पाहणी करतात. तरी दृश्य आपण पाहतोय पुण्यामधून आणि पूरग्रस्तांना भेट देऊन राज ठाकरे त्यांच्याशी चर्चा सुद्धा करणार आहेत. राज ठाकरेंचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा हा नियोजित दौरा होता आणि त्यानंतर ते पदाधिकाऱ्यांची बैठक सुद्धा घेणार आहेत. मात्र आता राज ठाकरे पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून एक भिंत किंवा असं काहीतरी जर मिळालं, कारण आम्ही इथून घर सोडून कुठे जाऊ शकत नाही किंवा काही करू शकणार नाहीये. आपण पाहतोय की मागच्या एक आठवड्यापासून पुण्यामध्ये जोरदार पाऊस पडत असतोय आणि या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात येत नाहीये. पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी अनेक नेते येत आहेत पुण्यामध्ये भेट देऊन. जरात मुरुगन मोहोळ सुद्धा यांनी सुद्धा येऊन या ठिकाणची पाहणी करून भेट दिली आहे. नागरिकांचं जे नुकसान झालं होतं ते पाहिलेलं आहे, त्यांच्याशी संवाद साधला आहे. आणि आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा पुण्याच्या दौऱ्यावर आहेत आणि ज्या नागरिकांचं नुकसान झालं आहे, अनेकांचे संसार उघड्यावर पडले, त्याच परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नागरिकांना भेटण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. आणि राज ठाकरेंचा आज पुण्यामध्ये मुक्काम सुद्धा असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या भागाला ते पाहणी देतात, भागाची ते पाहणी करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. आणि जर गाड्यांचं काही होत असेल इन्शुरन्स तर अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, राज ठाकरे पुण्यामध्ये आहेत, नेमकी कोणत्या भागामध्ये आहेत, नागरिकांशी ते संवाद साधताना दिसत आहे. पुण्यात पुराच्या पावसानं ज्या भागाला फटका बसला, दोन दिवसांपासून आपण पाहतोय, जिथे इत्यानगरीचा भाग आहे, निंबजनगरचा भाग आहे, या सगळ्या भागाची राज ठाकरे पाहणी करताना आपण पाहतो. जे स्थानिक नागरिक आहेत ज्यांचं या पुरात मोठं नुकसान झालं, या सगळ्या स्थानिक नागरिकांसोबत त्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न या निमित्तानं राज ठाकरेंकडून सुरू असल्याचं पाहतो. आपण या भागातले सध्या रिव्हर व्ह्यू सोसायटीतले जे नागरिक आहेत ते राज ठाकरेंसमोर त्यांच्या ज्या सगळ्या अडचणी आहेत, पुराचा जो फटका त्यांना बसलेला आहे, त्यांच्या ज्या सगळ्या निमित्तानं मागण्या आहेत त्या राज ठाकरेंकडे व्यक्त करताना आपण पाहतो आहोत. जो अचानक कडक वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या स्वरूपात सोडला गेला आणि त्याही वेळी पाऊसही आला, असं दोन्ही मिळून जेव्हा हे संकट उडावलं इथल्या रहिवाशांवर, तेव्हा यांच्या घरात पाणी शिरलं, सोसाट्यांमध्ये पाणी शिरलं, गाड्यांचं दुचाकी फोर व्हीलरचं मोठं नुकसान झालं, पण घरातल्या वस्तूंचं देखील मोठ्या स्वरूपात नुकसान झालेलं आहे. आणि मोठा फटका इथल्या नागरिकांना बसलाय. मागचे 3-4 दिवस संघर्षाचे, समस्यांचे, महापुराचे या सगळ्या नागरिकांचे सुरू आहेत आणि हे सगळं सुरू असताना राज ठाकरेंचं या ठिकाणी येणं आणि इथल्या नागरिकांसोबत त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणं महत्वाचं ठरतं. कारण राज ठाकरे इथल्या सगळ्या नागरिकांसोबत जेव्हा चर्चा करतील, त्यांच्या समस्या जाणून घेतील, तेव्हा पुढे अर्थात सरकारकडे या निमित्तानं काही ते मागणी करतील का हेही पाहावं लागेल. यानंतर राज ठाकरे सरकारी यंत्रणेला आणि सरकारला काही मदतीचं आश्वासन इथल्या लोकांना देण्याची विनंती करतील का, ते नेमकं कधीपर्यंत पूर्ण होतंय, त्याचा नेमका काय फायदा होतोय हे पाहावं लागणार आहे. राज ठाकरेंचं आज या ठिकाणी येणं, इथल्या लोकांसोबत बोलणं या निमित्तानं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राज ठाकरे सतत जसं नाशिक बद्दल बोलतात, मुंबई बद्दल बोलतात, तसंच पुण्याबद्दल सतत बोलत असतात. पुण्यातल्या ज्या वेगवेगळ्या अडचणी आहेत, वाहतूक कोंडीची अडचण असेल किंवा एकूणच शहराचं सगळं नियोजन असेल, या सगळ्या निमित्तानं ते सतत त्यांच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या भाषणांमध्ये बोलत आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या शहराची वाट लागलेली आहे. अशा वेळी ते या ठिकाणी पाहणी करायला येतात आणि त्यानंतर जेव्हा ते सरकारसोबत चर्चा करतील तेव्हा ते नेमके काय मुद्दे मांडतात, इथल्या लोकांच्या अडचणी सरकारपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचवतात आणि काय त्यांच्या माध्यमातून मदत करतात हो तेही पाहावं लागणार आहे. आता आपण ज्या दृश्यांमध्ये पाहतोय की रिव्हर व्ह्यू रेसिडेन्स आहे या बिल्डिंग मध्ये इथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांना जो काही त्रास या पूरग्रस्त सगळ्या भागात झाला मागच्या काही 2-3 दिवसांमध्ये, त्या सगळ्या अडचणी हे लोक राज ठाकरेंसमोर व्यक्त करताना आपल्याला. बरोबर ज्ञानेश्वर, पुन्हा तुमच्याकडे येते असेच जोडलेले राहा. ही सध्याचे दृश्य आपण पाहतोय. राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यामध्ये आलेले आहेत आणि पूरस्थितीची पाहणी सध्या ते करतात. तुम्हाला भेटायला येतं ना, सगळ्या बिल्डिंगला भेटत आला, तर तुम्ही कशाला सगळ्यांना भेटता, तसे त्यांनी पण भेटायला पाहिजे.
शासनाचा बेजबाबदारपणा आहे. तर आपण पाहतोय ज्या नागरिकांचं नुकसान झालेलं आहे ते त्यांची व्यथा मांडतायत, त्यांच्या भावना या राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त करतायत. पुण्यामधून आपण हे दृश्य पाहतोय आणि ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्या घरांच्या पाहणीसाठी राज ठाकरे आज पुण्यामध्ये आहेत. आता सरकारकडे कोणती मागणी करतात का किंवा या पूरग्रस्तांना काही आवाहन करतात का, काही आश्वासित करतात का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. टाऊन प्लॅनिंग न झाल्यामुळे हे सगळ्या गोष्टी होतात. करेक्ट करेक्ट. आम्ही घेतलं म्हणून आमचं नुकसान झालं. आता इथं कसं आहे या सगळ्या याच्यामध्ये कोणाचं एकाचं लक्ष नाही आहे, 100 एजन्सी काम करतात. मी मागे पण सांगितलं होतं की जोपर्यंत या शहरांमध्ये ज्या एजन्सीज काम करतात त्या एकत्र बसत नाहीत तोपर्यंत या शहरांचं काही नाही होणार. फक्त नुकसान होणार. आता साधी गोष्ट, तुम्ही आता जे मला बोललात ना इथे ब्रिज केलाय बरोबर आहे, त्याच्या मागचा विचार काय आहे माहित नाही बरोबर आहे. म्हणजे या एजन्सीला ही एजन्सी काय करते माहित नाही, या एजन्सीला ही एजन्सी काय करते माहित नाही, आणि त्याच्यामध्ये नुकसान तुमचं होणार. आणि मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे की इन्शुरन्स कंपन्यांनी काय त्यांना पैसे तुम्हाला मिळणार नाही मिळणार मला माहिती नाही, पण मला असं वाटतं तुमचं नुकसान सरकारने भरून दिलं पाहिजे. मी विरोधात आहे असं समजू नका किंवा त्यांच्या बरोबर आहे असंही समजू नका. माझा काही संबंध नाही, पण माझं असं म्हणणं हा संपूर्णपणे सरकारचा किंवा त्या खात्याचा निष्काळजीपणा आहे आणि त्या निष्काळजीपणामध्ये तुम्हाला ते भोगावं लागेल. मला ज्यांच्याशी संबंधित व्यक्तींशी बोलायचं त्यांच्याशी बोलून माझं काय बोलणं होतं मी आपल्याला कळलं. तर आपण पाहतोय पूरग्रस्तांशी त्यांनी संवाद साधलाय. राज ठाकरे त्यांच्याशी संवाद साधत होते, त्यांच्याशी बोलत होते आणि ज्या संबंधित व्यक्तींशी मला बोलायचं त्यांच्याशी मी बोलेन असं आश्वासन सुद्धा या पूरग्रस्तांना ज्यांचं नुकसान झालंय त्यांना राज ठाकरे यांनी दिलेलं आहे. आपण पाहतो राज ठाकरेंकडून पुण्यामधील पूरग्रस्त भागाची ते पाहणी करतायत आणि या संदर्भात पूरग्रस्तांना भेट देऊन त्यांच्याशी विस्तृत चर्चासुद्धा राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरेंचा आज पुण्यामध्ये मुक्काम आहे आणि 3 ते 4 दिवस पुण्यामध्ये जी काही पावसाची परिस्थिती होती सगळ्या ठिकाणी पाणी साचलं होतं, अनेकांचे संसारसुद्धा उघड्यावर आले आणि त्याचसाठी राज ठाकरे आज पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आढावा घेण्यासाठी पुण्यामध्ये आलेले आहेत. आणि आज त्यांनी काही रहिवाशांची ज्यांचं मोठं नुकसान झालं आहे त्यांच्याशी संवादसुद्धा साधला, त्यांच्या व्यथासुद्धा जाणून घेतल्या आणि पूरग्रस्तांनीसुद्धा राज ठाकरेंकडे त्यांच्या व्यथा मांडल्या. सिंहगड रोडवरील पूरग्रस्त भागाची या राज ठाकरेंकडून आता पाहणी होताना पाहायला मिळते. राज ठाकरे यांचा हा नियोजित दौरा होता आणि यासंदर्भात ताजे अपडेट्स आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल देत होते. ज्ञानेश्वर तुम्हाला सुद्धा धन्यवाद, ताजे अपडेट्स घेत राहू.